मिरज येथील 485 दिव्यांग व्यक्तींची महापालिकेने नोंद घेतली असून या दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर यांत्रिक अवयवांचं वाटप करण्यात येणार आहे. राज्यभरात दिव्यांग अभियान राबवण्यात येत आहे. महापालिका प्रशासनानं या अभियानात दिव्यांगांतर्गत व्यक्तींची नोंदणी पूर्ण केली आहे. मिरज हद्दीत महापालिका प्रशासनानं 15 तारखेपर्यंत 485 दिव्यांग व्यक्तींची नोंद केली आहे. पुढील महिन्यात त्यांची वैद्यकीय तपासणी व यांत्रिक अवयव वाटप महापालिका मिरज कार्यालय इथं होणार असल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे. दिव्यांग व्यक्तींचा सर्वे सुरू करण्याचे विषय होता आणि त्याच्यावरती महानगरपालिकेनं दिव्यांग व्यक्तींचा सर्वे सुरू केलेला आहे. आत्तापर्यंत आमच्याकडे जवळपास 1191 लोकांनी दिव्यांग व्यक्तींनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामध्ये विविध प्रकारचे जसे अंध आहेत, मतिमंद आहेत, गतिमंद आहेत, मूकबधिर आहेत, बहुविकलांग आहेत, अस्थिव्यंग आहेत, कर्णबधिर आहेत, अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही ह्या व्यक्तींचं रजिस्ट्रेशन आमच्यापर्यंत झालेलं आहे. आता याच्यामध्ये जी काही जास्त हे दिसते आहे ती कुपवाडमध्ये 470 दिसत आहे आणि मिरजेमध्ये 288 दिव्यांग व्यक्ती दिसत आहे. प्रभाग 2 सांगलीमध्ये 241 आणि प्रभाग 1 असे 1191 व्यक्तींचं आमच्याकडे सर्वे पूर्ण झाला आहे. त्याचा डेटा एंट्री पूर्ण केलेला आहे.